चक्क ज्ञान प्रबोधिनीनेच अज्ञानाचे दिवे पाजळवल्याबद्दल सकल मराठा समाज आणि शिवप्रेमी संघटनेनं संस्था चालकावर शाब्दिक टीका प्रहार केले. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची स्थिती पाहून सकल मराठा समाज तसंच जिजाऊ ब्रिगेडनं मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर घणाघाती टीकास्त्र सोडलं. शिवजयंती निमित्त सर्व शाळांना सुट्टी असताना इकडे ज्ञान प्रबोधिनीनं शाळा रोजच्या प्रमाणे चालू ठेवली. नावातच ज्ञान हा शब्द असलेल्या प्रबोधिनीनं शिवजयंती बाबतीमध्ये अज्ञानाचा जणू दिवाच पाजळवला. छत्रपती शिवरायांची प्रतिमा अस्वच्छ होती. जुना कधी काळी घातलेला प्लास्टिकचा हार या फोटोवर कायम होता. धूळ ही झटकली नव्हती. हा सर्व प्रकार समजताच सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास कदम तसंच राज सलगर, इतर पदाधिकारी त्याचप्रमाणे जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींनी रौद्रावतार धारण करत संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षकांवर कडक शब्दामध्ये ताशेरे ओढले. जय भवानी जय शिवाजीचा जय घोष करत रणरागिणींनी तसंच शिवप्रेमींनी ज्ञान प्रबोधिनीचं आंदोलन रूपी ज्ञानाचं प्रबोधनच केलं. वाद वादंग मिटण्याऐवजी वाढतच राहिला. मात्र सकल मराठा समाज जिजाऊ ब्रिगेडच्या आक्रमकतेपुढं कोणाची मात्रा चालली नाही. अखेर शाळेनं लेखी माफीनामा लिहून प्रकरणावर पडदा टाकला. शिवजयंती दिनी शाळा सुरू ठेवणं, शिवप्रतिमेकडं दुर्लक्ष करणं, शिवजयंती साजरी न करणं, या सर्व बाबी ज्ञान प्रबोधिनीसारख्या नामांकित संस्थेकडून घडाव्यात ही लाजिरवाणी घटना आहे असं मनोगत माऊली पवार, राज सलगर, सुहास कदम तसंच जिजाऊ ब्रिगेडच्या दीपा शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. आज ज्ञान प्रबोधिनी शाळेमध्ये आम्ही आलो तेव्हा पालकांचे फोन आले की शिवरायांचा एवढा मोठा उत्सव सोलापूर शहरात होत आहे आणि या उत्सवामध्ये आमच्या मुलांची शाळा चालू ठेवली. ठीक आहे म्हणलं, बघावं म्हणलं. संस्थेत आलो, संस्थेचे सहकार्यवाहक जे आहेत अमोलजी गांगजी त्यांना भेटलो. त्यांनी म्हणले आम्ही संस्थेत शिवजयंती साजरी करतो. मी म्हटलं कुठे गेली शिवजयंती साजरी, दाखवा ते स्पॉट. इथं आलो फोटोपाशी, त्यांनी फोटोची पूजा केली नव्हती, त्या फोटोला हार घातला नव्हता, फोटोची धूळ झाडली नव्हती. मी म्हटलं ही पूजा आहे का, प्लास्टिकचा हार तुमची पूर्वीच घातलेला होता, हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, माफी मागतो म्हणले. मी नवीन हार मागवतो म्हणले. नवीन हार मागवला, आत्ता पूजा केली. दुर्दैव आहे या शहरामध्ये उर्दू समाजाची शाळा, ख्रिश्चन समाजाची शाळा, लिंगायत समाजाची शाळा, पद्मशाली समाज शाळा, सर्व शासकीय कार्यालय आज सुट्टी आहे. ही एकमेव संस्था अशी आहे की शिवाजी महाराजाबद्दल दुश्वास बाळगते आणि इथं आज त्यांनी सुट्टी दिलेली नाही आहे विद्यार्थ्यांना. सुट्टी द्या असं आमचं म्हणणं काय आहे, त्याचा मागचा उद्देश आहे की दुपारी 3 वाजता शहरातल्या मिरवणुका चालू होतात. ह्या विद्यार्थ्यांना घरी जायचं असेल तर काय त्रास होतो सगळ्यांना माहिती आहे की मिरवणुका असल्यानंतर शहर सगळं ठप्प होतं. उत्साह एवढा मोठा असतो शिवभक्तांचा आणि त्या शिवभक्तांचा उत्साह साजरा करू न देता मुलांना आज शाळेमध्ये डांबून ठेवण्यात आलं. मी या प्रवृत्तीचा निषेध करतो. आम्ही इथं आल्यानंतर जेव्हा बघितलं की शिवजयंती त्यांनी साजरी केली असं त्यांचं उत्तर होतं, परंतु जेव्हा आम्ही त्या फोटोवरचा हार पाहिला तो प्लास्टिकचा, जो वर्षानुवर्षे त्या फोटोवर घातलेला टांगलेला होता, त्यावरची धूळ झटकलेली नव्हती. त्यांनी आम्हाला उत्तर दिलं का फोटो पुसलेला आहे, तुम्ही तुमचा कॅमेरा इथेच मागे फोटो आहे तिथे वळवू शकता, आणि नाही म्हटलं तरी 5-6-7 फुटाचा तो फोटो आहे. आम्ही इथं आल्यानंतर पायाजवळ जेव्हा हात लावले तेव्हा हातभर धूळ होती, ते आम्हाला सांगत होते का त्या चेहऱ्यावरची धूळ पुसली. हे किती कॉमन सेन्सचं उत्तर आहे तुम्ही इथल्या इथं पाहू शकता. त्यांना जेव्हा आम्ही हे विचारलं तर त्याचं त्यांनी आम्हाला समर्थन करायला लागले प्लास्टिकच्या हारचं. आज प्लास्टिकवर बंदी असताना प्लास्टिकवर बंदी घाला या प्रश्नासाठी पहिल्यांदा सोलापूरमध्ये निषेध करणारी ही शाळा असेल प्लास्टिकचा, आणि तीच शाळा आज जर इथं शिवाजी महाराजांवर शिवजयंतीला प्लास्टिकचा हार चढवते आणि आज संपूर्ण सोलापूर
जगभरात एक संस्कृतीचा वारसा जपणारी शाळा म्हणून ज्ञान प्रबोधिनीकडे बघितलं जातं. आज मराठी मीडियमच्या शाळांमध्ये चांगल्या प्रतीची शाळा म्हणून या शाळेकडे पाहिलं जातं. कोणत्या विश्वासाने आज मुलांना इथं पाठवतात जिथे शिवाजी महाराजच आमच्या अंगामध्ये भिनवलं जात नाही, तिथं आम्ही कोणत्या संस्कृतीचा म्हणून वारसा आम्हाला हे देणार आहे त्या विश्वासाने आमची मुलं इथं पाठवायची आहेत. देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 19 फेब्रुवारी जयंती असताना सुद्धा ज्ञान प्रबोधिनी शाळेमध्ये एक तर त्यांनी शाळा चालू ठेवली, दुसरी गोष्ट जिथं छत्रपती शिवरायांच्या विचारांचं पूजन होतं अशा ठिकाणी छत्रपती शिवरायांचं पूजनही न करता पोटोला धूळ तशीच होती, हार जुना तोच होता, पूजनही केलं नाही. अशा प्रकारे जर ते शिवराय इथं विद्यार्थ्यांना असे शिवराय शिवकत असतील तर या महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे हे खूप चिंतेचा विषय आहे. आम्ही सर्वांनी इथं येऊन दखल घेतली, मॅडमना भेटलं, त्यांना जाब विचारला, त्यानंतर त्यांची उडती उडत वेगळी उलटीसुलटी उत्तरं त्यांनी दिली. जेव्हा पोलीस आले, आमचे कार्यकर्ते जेव्हा वाढू लागले तेव्हा त्यांना ते भानावर आले आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की भाऊ आम्ही आमचं चुकलं आहे, त्यांनी आमच्याकडे माफीनामा दिलेला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून ज्ञान प्रबोधिनी शाळेने आज शिवजन्मोत्सवाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन न करता त्या आणि प्रतिमा स्वच्छ न करता त्याला हार न घालता ज्या पद्धतीने त्या ह्या ठिकाणी जे कटकारस्थ ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या प्रतिनिधींनी आणि तिथल्या मुख्याध्यापक राबवलं गेलं त्या संघटनेने त्या शाळेचा मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून निषेध करतो. आज ह्या ठिकाणी ज्ञान प्रबोधिनी शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापकाशी आणि सर कार्यवाहक अमोल सरांशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी सकारात्मक त्यांनी दुजोरा दिलेला आहे. त्या माध्यमातून आज या ठिकाणी आमच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन देखील ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. दरम्यान ज्ञान प्रबोधिनीचे सहकार्यवाह अमोल गांगजी यांनी संस्थेतर्फे माफी मागितली. आम्ही प्लास्टिकचा हार तसाच ठेवलेला होता, आम्ही नवीन हार घातला नाही आणि फोटो धूळ होती ही आमची चूक आहे ती आम्ही मान्य केली नाही. पुसायला सांगितलं होतं सर, आमची चूक होती ती आम्ही दुरुस्त केली. लिखित स्वरूपातील माफीनामा त्यांनी वाचून दाखवला. आम्ही सकाळीच मुलांना सभागृहात बोलून पूजा कधी फुले वाली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्यान झाले, पण तो आपला शिवाजी महाराजांचा फोटो धूळ आढळला व प्लास्टिकचा हात दिसला त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. पुढच्या वर्षी आम्ही शाळा सुरू न ठेवण्याबाबत संस्था चालकांना विनंती करू. घडो ज्ञानाचा उद्बोद भक्तिप्रेमाला कल्लोळ अशा आशयाचं घोषवाक्य लिहिणाऱ्या ज्ञान प्रबोधिनीचं अज्ञानच सोलापूरकरांना दिसलं अशा प्रतिक्रिया सकल मराठा समाज तसंच जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींनी व्यक्त केल्या.